नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात उन्हाळी हंगामात बहुतेक ठिकाणी टरबूज केले जाते आणि पूर्वी टरबूज लागवड म्हटले की फक्त नदी किनारी होते असे पीक मात्र आता शेतकरी बांधव योग्य नियोजन करून शेतात टरबूज पिकाची यशस्वी लागवड करताना आपल्याला दिसत आहे चला तर मग आपण या ठिकाणी जाणून घेऊया टरबूज लागवड नियोजन कशाप्रकारे आणि त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे आता टरबूज लागवड सगळ्यात महत्वाचं टरबूज हे फळ उन्हाळी हंगामातील सर्वाधिक मागणी असणारे फळ आहे कारण कडक उन्हात याला भरपूर मागणी असते योग्य नियोजन करून योग्य वेळी टरबूज बाजारात विक्रीसाठी आल्यास शेतकरी बांधवांना याचा खूप सारा मोबदला भेटू शकतो आता पूर्वतयारी काय करणार एखाद्या व्यक्तीला वाटलं एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपण टरबूजची लागवड करावी टरबूजाची लागवड करावी लागवडीकरिता रान तयार करताना आडवी उभी नांगरणी करून काडी कचरा गोळा करून घ्यावा चांगले कुजलेले शेणखत एक दहा ते बारा बैलगाड्या जमिनीत टाकून देणं आवश्यक आहे रोटर मारून सरी तयार करून घ्याव्या आणि यंत्राच्या साह्याने मल्चिंग पेपर व्यवस्थित अंतरून घ्यावं टरबूजाची लागवड केल्यानंतर टरबूज पिकाला खताचा डोस कशा प्रकारे द्यावा आणि तोही प्रति एकर कसा असावा याची संपूर्ण माहिती घेऊया सगळ्यात महत्वाचं युरिया अर्धी बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग पोटॅश एक बॅग निंबोळी पेंट एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो क्लोरो दहा टक्के दाणेदार तीन किलो सूक्ष्म अन्नद्रव्य दहा किलो वरील प्रमाणामध्ये चेंज होऊ शकतो कारण तुमच्या जमिनीच्या मात्रेनुसार याच्यामध्ये बदल होत असतो त्यानंतर टरबोज लागवड केली आणि त्याच्यातून उत्पन्न तुम्हाला चांगल्या प्रकारे काढायचं असेल याबद्दल आपण माहिती घेतली परंतु जमीन आणि हवामान कशाप्रकारे असावं पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी दर्जाची जमीन निवडली पाहिजे डिसेंबर अखेर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये याच्या लागवडीचं नियोजन करावं आता लागवड पद्धत कशी बघा नेहमी रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी ठिबक आणि मल्चिंग पेपर असल्यास आस उत्पादनामध्ये नक्की वाढ होते आता बी टोकन पद्धतीने लावावे दोन रोपातील अंतर दीड फूट ते दोन फूट ठेवावे आता बियाण्याचं प्रमाण कसं असावं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पण आहे एकरी सहा ते सात पाकिटे भरपूर झाली अशा प्रकारे जर आपण बियाण्यांचा वापर केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे पीक येऊ शकतं आता रोप असल्यास काही शेतकरी बांधव नर्सरीमधून रोपे खरेदी करून लावतात आता रोपे खरेदी करताना ते निरोगी योग्य वयाची आणि हिरवेगार असणं अत्यंत आवश्यक आहे आता टरबूजाची लागवड करत असताना कोणकोणत्या जातींची निवड करावी असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर लागवडीसाठी टरबूज जाती योग्य निवडणं महत्त्वाचं आहे बाजारात मागणी असलेले आपल्या भागात उत्तम प्रकारे येणारे सुधारित जाती आपण निवडली पाहिजेत आता काही खाजगी कंपनीने या वाहनांना बाजारामध्ये आर्थिक मागणी असते मॅक्स नामधारी एन एस टू फाईव्ह बाहुबली शुगर किंग ब्लॅक डायमंड इत्यादी प्रकारचे व्हरायटीज आहेत त्याच्या जाती आहेत त्या जाती नक्कीच तुम्ही वापरून खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकता आता पाणी व्यवस्थापन जमिनीच्या प्रकारानुसार हवामानानुसार पाण्याचे नियोजन करावे सर्वसाधारण आठवड्यात एकदा पाणी द्यावे आठवड्यात एकदा ठिबक सिंचन असल्यास पाणी बचत होते तसेच विद्राव्य खतांचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो आता आंतरमशागत कशाप्रकारे असणार आहे रोपांची चांगली वाढ होण्यासाठी प्लॉट नेहमी तनविरहित ठेवावा कुठल्याही प्रकारचं गवत वाढू देऊ नये मल्चिंग पेपर वापरल्यास तण व्यवस्थापन करणं अत्यंत सोपं जातं आता कीड आणि रोग नियंत्रण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रमुख किडी कोणकोणत्या असतात तर मळमाशी फुलकिडे नाग अळी मावा तुडतुडे पांढरी माशी आता प्रमुख रोग कोणकोणत्या प्रकारे पडतात त्या टरबूज पिकावर मर रोग आहे फळकूज आहे करपा आहे भुरी आहे हे रोग आहेत त्या पिकावरती पडणारे आता योग्य नियोजन अभावी फळामध्ये काही विकृती दिसतात कीड व रोग नियंत्रण करताना नेहमी दर्जेदार उत्पादने वापरावीत आता रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास निम ऑइल फवारणे महत्वाचे आहे आता फळ माशी प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कामगंध सापळे लावावेत वेलवर्गीय पीक असल्यामुळे पानावर लव जास्त असते आणि दमट हवामान जास्त थंडी इत्यादी बाबीमुळे रोग येण्याची शक्यता असते आता विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून सरशोषक किडीचा बंदोबस्त करावा याकरता चिकट सापळे जैविक तसेच रासायनिक फवारणी करावी अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणामध्ये दिली गेली नाही तर झाड आजाराला लवकर बळी पडतं त्याच्यामुळं कोणकोणत्या प्रकारचं अन्नधान्य म्हणजे त्याला काय प्रकारचं खत पाणी देणं गरजेचं आहे याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे आता टरबूज लागवड यशस्वी करण्याकरता आता टरबूज लागवड जर तुम्हाला यशस्वी करायची असेल तर त्याची एक त्रिसूत्री आहे ती म्हणजे काय बघा चिकट सापळे फळमाशी सापळे यांचा वापर बंधनकारक यामुळे कीटक व्यवस्थापन होते तसेच खर्च कमी उत्पन्न जास्त होतं योग्य वेळी योग्य विद्राव खते योग्य प्रमाणामध्ये वापरणं अत्यंत आवश्यक आहे आणि तिसरी सूत्रं म्हणजे योग्य सिंचन व्यवस्थापन तुमच्याकडे हे असणं अत्यंत आवश्यक आहे कारण या गोष्टीशिवाय तुमचं टरबूज व्यवस्थित येणारच ना नाही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळणारच ना नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी चांगली माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्रकारची अडचण असेल टरबूज पिकाबद्दल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची पिकांची माहिती धन्यवाद